जुलैनंतर 8 दिवसांनी परत आलेल्या महाप्रलयामुळे पुन्हा ठाणे शहराला पावसाने झोडपून काढले. डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक येथे असलेल्या जगदंबा मंदिर नवीन देवीच्या पाण्यात 3 ते 4 हजार नागरिक पावसाच्या पाण्याने बाधित झाले. लोकांच्या घरात कमरेपर्यंत पाणी साचले. यामुळे अक्षरशः लोकांचे अंथरुण, अंगावरील कपडे, रोजच्या वापराचा किराणा, खाडी लगतचा आणि नाल्याच्या पाण्याने खराब झालाय. एकंदरच या परिस्थितीमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. यामुळे स्वस्तात घेतलेली घरं आता लोकांना महाग पडू लागली. एकंदरच राजकारणी सदर चाळकऱ्यांचा फक्त मतदान म्हणून वापर करतायत. मात्र संकट समय अजून कोणी फिरत नसल्याचं दिसून आले. तर 2005 धर्तीवर तहसीलदारांचा सर्वे लवकरात लवकर होऊन लोकांचे पदरे काहीतरी पडावे असे मत येथील स्थानिक नागरिक व्यक्त करतायत. तर 3 दिवस झालेल्या अतोनात हालाकीच्या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती जबाबदार असली तरी सुद्धा महानगरपालिका आणि राज्य शासन अंतर्गत कोणीही त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने नागरिकांनी अक्षरशः ताहो फोडलाय. प्रतिनिधी किशोर बगालेसह आधार न्यूज डोंबिवली. बाई आहे, काल मला बोटीतून नेलेलं. काल माझी एवढी माझी सगळी नुकसान झाली की मला काय, माझा कोण पाठिंबा पण नाही, कमवणारा पण कोण नाही, त्याची भरपाई काय आता करून. कशा पद्धतीने तुम्ही राहत होते? काल आम्ही नातेवाईकांकडे गेलो, मग ते काढ पाणी असं आम्ही असं बाहेर डब्या डब्याने काल माझ्या नवऱ्याने काढलं. मला वागता येत नाही, काय येत नाही. मी जगदंबा रहिवासी संघाची सदस्य आहे आणि या एरियामध्ये जवळपास 450 कुटुंब राहतात. 450 कुटुंबांमध्ये चाळी राहतात. जवळजवळ 10,000 पब्लिक आहे. तुम्ही जर एरिया पूर्ण सर्वे केला, आम्ही कालपासून मंडळाचे लोक एरिया सर्वे करतो आहे, तर लोकांच्या घरामध्ये 80% नुकसान झालेलं आहे. म्हणजे लोकांचा पूर्ण संसार हा पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. तर लोकांना आता प्यायला सध्या पाणी नाही आहे, लोकांच्या घरात धान्य नाही आहे, अन्न नाही आहे, लोकांकडे काहीही सुद्धा राहिलेलं नाही आहे. लोक अक्षरशः वणवण फिरत आहेत, ह्या त्या नातेवाईकांकडे जाऊन आज 3 दिवस राहत आहेत, पण अद्याप त्यांना कुठलीही सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे किंवा काहीही मिळालेलं नाही आहे. त्यांना आज देखील अन्न मिळतच नाही आहे. म्हणजे अन्न नाही, पाणी नाही, घरात राहायला कपडा लत्ता नाही, त्यांचं सगळं त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे. तर त्याची कृपया तुम्ही लोकांनी दखल घ्यावी एवढंच फक्त वाटतं. खूप बेकार परिस्थिती आहे सर. आता स्वतःच्या अनुभवला आहे. माझा अजून एक 5 वर्षाचा मुलगा आहे, पाण्यात एवढ्या पाण्यात गेला अक्षरशः, आता तो आजारी आहे. बघा तुम्ही जाऊ, आता 4 दिवस नाही झालं, सामान आम्ही पोटाला चिमटा काढून सामान भरलंय ना, ते सामानच पूर्ण वाया गेलंय डोळ्यासमोर. पूर्ण असं तेल तबकते घरामध्ये. तुम्ही प्रत्यक्षात या, बघा आमच्या घरी काय कंडिशन आहे आता सध्या. या मुलीच्या पण पोटात अन्न नाही, कुठलाही प्रकाशक इथं कोणी आलेलं नाही बघायला काय कंडिशन आहे. आणि 4 किती दिवस झाले अरे, तुम्ही सांगा तरी पाणी आणि पाण्याचं काय, काही समजलेलं नाही आम्हाला. कुणीच काही सांगितलेलं पण लाईट नाही, अन्न शिजवायला जाणं नाही. माझा सिलेंडरची तर पूर्ण उलटा होऊन आता त्याला भीती वाटते लावायची की नाही. एवढे कंडिशन बेकार आहेत सर आमची. प्रमाणाबाहेर पाणी पियायला नाही आहे, काही नाही आहे. खूप अन्नाचे बेकार कंडिशन आहे आमची आता.